श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात आनंदात जाओ ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा। या वर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 2 दिवस साजरी होणार आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा आज संध्याकाळी 8:41 होणार आहे, म्हणजे आज 16 ऑगस्टला चालू होणार आहे आणि ते उद्या म्हणजे 17 ऑक्टोबरला गुरुवारी सायंकाळी 4:56 असणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला खूप विशेष महत्त्व आहे, अत्यंत महत्त्वाची ही पौर्णिमा मानली जाते। या पौर्णिमेला आश्विन पौर्णिमा त्याचबरोबर शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते। नवरात्रीनंतर दसऱ्यानंतर लगेच लागोपाठोपाठ येते ती म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये ही पौर्णिमा तिथी येत असते। प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं महत्त्व आहे, पण ही जी आश्विन शुद्ध पक्षातील जी पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा, ही सर्वात मोठी पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला विशेष असं वेगळं स्थान आहे, कारण या पौर्णिमेदिवशी साक्षात माता लक्ष्मी ही प्रकट झाली होती, म्हणजे माता लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनातून या दिवशी झाला होता। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पुण्यतिथी देखील करत असतो। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या रात्री 12 वाजता साक्षात माता लक्ष्मी ही चंद्रमंडलातून पृथ्वी तलावर अवतरत असते आणि ती सोबत आपल्याबरोबर अमृत कलश घेऊन येत असते आणि कोजागर्ती कोजागर्ती असा उल्लेख करत असते। जो भक्त तिची सेवा करतो, तिच्या पूजा उपासना करत असतो, तर तिला ती सुख धन धान्य समृद्धी शांती देत असते, तिच्यावर ती प्रसन्न होत असते। या कोजागिरी पौर्णिमेदिवशी आपल्याला अनेक उपाय देखील करायचे आहेत, तर यातीलच आज एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। आज संध्याकाळी आपल्याला 12 वाजता दिव्याखाली ही अशी एक वस्तू ठेवायची आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल, लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेल, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, सर्व संकटे दूर होतील, तुमच्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे, तर तो हा उपाय आज रात्री 12 वाजता करायचा आहे, कारण 12 वाजता साक्षात जी लक्ष्मी आहे तर ती भूतलावर येत असते। पौर्णिमेतिथीला 12 ते 3 या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या अवतीभोवती वावरत असते, ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या बरोबर असते। त्यामुळे आपल्याला 12 वाजताच हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला आज हा उपाय करणं शक्य नसेल, तर तुम्ही हा उपाय उद्या देखील करू शकता, कारण उदयतिथीनुसार उद्या देखील कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या केला तरीही चालेल। आज रात्री 12 वाजता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे, दिव्याला खूप पवित्र मानले जाते। दिवा हे ज्ञानाचे त्याचबरोबर प्रकाशाचे प्रतीक मानले जाते। दिव्या हा सकारात्मकता त्याचबरोबर दरिद्री दूर करत असतो, त्याचा जो प्रकाश आहे तर तो सकारात्मकता येत असतो, नकारात्मकता दूर करत असतो। आपण देवासमोर दिवा लावतो तर देवासमोर अशा प्रकारे दिवा लावल्यामुळे आपल्याला सकारात्मक गोष्टी मिळत असतात, आपल्या देवा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो। हा जो उपाय आहे तर तो आज रात्री आपल्याला 12 वाजता करायचा आहे। आपल्याला हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे, घराच्या खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत, घराची लाईट चालू ठेवायची आहे, कारण 12 वाजता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार असते, आपल्याला आशीर्वाद देणार असते। लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी, तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला घराचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा, पण ती घेऊ शकता पितळेचा, चांदीचा किंवा मातीचा घेतला तरीही चालेल। त्यानंतर हा दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 पत्री वात घालायची आहे, त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटीमध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे। कुंकवामध्ये थोडं पाणी टाका, त्याने स्वस्तिक काढा, स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये 4
केंद्रबिंदू द्यायचे आहेत, साईडने दोन दोन कडा वडायचे आहेत, कारण त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिक हे नकारात्मकता दूर करत असते आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चिमूटभर हळद टाकायची आहे। माता लक्ष्मीला ही हळद अत्यंत प्रिय आहे। हळदीने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते। माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी हळद ही टाकायची आहे। हळदीचे आपण जे काही उपाय करू त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आणि त्याच्यावर आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक अखंड लवंग घ्यायचे आहे। लवंगाला फूल पाहिजे आणि एक आपल्याला वेलची घ्यायची आहे। एक वेलची एक लवंग या दिव्यात टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरात देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे। हा जो मंत्र आहे तो 108 वेळा बोलायचा आहे। तो मंत्र हा आहे, ओम ह्रीं श्रीं क्लीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नम। तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे। या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे। हळद कुंकू फुले अक्षदा व्हायचे आहेत आणि या दिव्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे। आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व बोलून दाखवायच्या आहेत। माता लक्ष्मीकडे आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आज रात्री ठीक 12 वाजता करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला सकाळपर्यंत तसाच तेवत ठेवायचा आहे। विजू देऊ नका, यामध्ये भरपूर तूप घालायचं आहे। अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल। तुम्हाला धन प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती होईल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या, त्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्यातील जी काही वात आहे, जी लवंग वेलची आहे, तर ती निर्मल्यात टाकून द्यायची आहे। दिव्याखालची जी हळद आहे ती आपल्याला आपण कुंकू लावतो त्या कुंकूत टाकायची आहे। रोज सकाळी आपल्याला हे आपल्या कपाळी लावायचे आहे। आपल्याला हा दिवा आपल्या देवघरासमोर लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर लावायचा आहे किंवा तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायणाच्या फोटोसमोर देखील पूजेसमोर तुम्ही हा दिवा लावू शकता। अशा प्रकारे हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। त्याचबरोबर पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घराची स्वच्छता साफसफाई देखील करायची आहे। तर अशा प्रकारे आज रात्री आपल्याला हा दिवा लावायचा आहे। दिव्याखाली ही वस्तू ठेवायची आहे। हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील, अडचणी संकटे दूर होईल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।